नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दहशतवादी कारवायांना संरक्षण देत असल्यामुळे पाकिस्तान जगात एकटा पडला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष काँग्रेस करणार आघाडी गुलाम नबी आझाद यांनी दिली माहिती राज्यात भाजपा शिवसेना युती तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी याबद्दल अजूनही चित्र अस्पष्ट मोहालीत काल एकशे साठ किलो सोनं जप्त तर मुंबईत पासष्ट लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त तिघांना अटक आणि देशाच्या उत्तरेकडील भागात अद्यापही बर्फवृष्टी सुरू अनेक ठिकाणी तापमान शून्याच्या खाली नमस्कार बातम्या विस्ताराने आशिया खंडात शांतता नांदायची असेल तर पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग सोडायलाच हवा आणि भारताबरोबर चर्चा करायला हवी अशी आग्रही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली नवी दिल्लीत काल रायसीना संवाद सम्मेलन या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते एवढ्या मोठ्या देशांमध्ये काही मतभेद असणं शक्य आहे मात्र आशिया खंडाचा आणि मानवजातीच्या हिताचा विचार करत दोन्ही देशांनी परस्परांच्या भावना समजून घेत हितसंबंधांचं रक्षण करायला हवं अशी व्यापक भूमिका पंतप्रधानांनी व्यक्त केली भारताबरोबरच पाकिस्ताननी शांततेचा मार्ग अनुसरायला हवा असं पंतप्रधान म्हणाले पाकिस्तान दहशतवादी कारवायांना संरक्षण देत आहा हा मुद्दा आता जागतिक व्यासपीठावर गेला असून त्यामुळे पाकिस्तान जगात एकटा पडला आहे म्हणूनच पाकिस्तानने आपली भूमिका बदलणं गरजेचं आहे असं मोदी यांनी सांगितलं चीनसोबत भारताचे महत्त्वाचे आर्थिक आणि व्यापारी संबंध असून दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी हे संबंध चांगलं राहणं हितकारक आहे भारत विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करतो आहे देशातल्या अनेक क्षेत्रात विविध देशांच्या सहकार्याची आम्हाला निश्चितच गरज आहे मात्र त्याचवेळी एक स्थिर शाश्वत अर्थव्यवस्था या नात्याने जगाचंही भारताकडे लक्ष आहे असं मोदी म्हणाले हा प्रवास परस्पर पूरक असावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली केवळ आपला विकास ही भारताची संस्कृती आणि चरित्र नाही संपूर्ण आशिया खंडाचा विकास करण्यात भारताची मध्यवर्ती भूमिका आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आर्थिक वृद्धी कृषी कल्याण युवकांच्या हाताला काम आणि देशाची सुरक्षा यांच्या माध्यमातून भारताची शाश्वत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असून देशाचा कायाकल्प होत आहे असं पंतप्रधान म्हणाले तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाला जगभरातल्या पासष्ट दक्षांच दोनशिपन्नास प्रतिनिधी उपस्थित आहेत दंगल या हिंदी चित्रपटात गीता फोगाटची भूमिका साकारलेल्या काश्मीरच्या झायराने जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यानंतर तिला सोशल मीडियावरून धमक्या मिळाल्याच्या घटनेनंतर देशभरात तिला समर्थन मिळत आहे केंद्र तसंच राज्य सरकारने या घटनेचा निषेध करत यावरून फुटीरतावाद्यांची मानसिकता समजते असं म्हटलं आहे चित्रपटसृष्टीतूनही झायराला पाठिंबा मिळत आहे महबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर झायराला लक्ष्य करून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या त्यानंतर झायराने सोशल मीडियावर माफी मागितली होती मात्र तिला माफी मागण्याचं काही कारण नाही अशी प्रतिक्रिया देशभरात उमटत आहा उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेसचे उत्तर प्रदेशातले प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी काल नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत याबाबतची अधिकृत घोषणा केली काँग्रेस आणि सपामधल्या जागा वाटपाबद्दल येत्या दोन तीन दिवसात निर्णय घेतला जाईल असं म्हणाले दरम्यान भाजपने या आघाडीवर टीका केली असून सपाच्या शासनकाळात उत्तर प्रदेशात भ्रष्टाचार वाढला तर कायदा सुव्यवस्था ढासळली आहे लोकांनी नाकारलेलं काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्याचं भाजपा नेते व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे राज्यातल्या विविध जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची सुमारे साडेतीनशे मुली शेतकऱ्यांच्या पत्नी गेल्या नऊ वर्षांपासून नाशिक इथल्या आधारतीर्थ आश्रमात राहत आहेत आणि तिथेच शिक्षण घेत आहेत या आश्रमशाळेतल्या पन्नास विद्यार्थ्यांनी काल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मंत्रालयात भेट घेतली शेतकरी आत्महत्या करत आहेत आमच्या वाट्याला जे दुःख आलं ते इतर शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये या उद्देशाने ही मुलं गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन प्रबोधनाचं काम करत आहेत या कामाची माहिती त्यांनी तावडे यांना दिली शिक्षणमंत्र्यांनीही त्यांच्या या प्रबोधनात्मक कामाचं कौतुक केलं आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी या, या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव शिक्षण मंत्र्यांना सांगितले पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाक्या नाक्यांवर नाक्या ना गस्ती घालण्यात येत आहे या गस्तीदरम्यान मोहालीत एका गाडीमधून पोलिसांनी तब्बल एकशे साठ किलो सोनं काल जप्त हे सोनं कच्च्या स्वरुपातलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं पोलिसांनी कार चालकासह तिघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे हे तिघे दिल्लीतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे सोनं घेऊन आले होते त्यांना हे सोनं हिमाचल प्रदेशात पोचवायचं होतं असं पोलिसांनी सांगितलं मुंबईत कुर्ला इथं मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल पासष्ट लाख रुपये मूल्याच्या जुन्या नोटा जप्त केल्या तीन उद्योजकांकडे जुन्या नोटा आहेत अशी माहिती मिळाल्याबरोबर पोलिसांनी आपल्या माणसाला त्यांच्याकडे पाठवलं आणि त्यानंतर सापळा रचून या तिघांकडून नोटा हस्तगत केल्या पोलिसांनी त्यांच्याकडून जुन्या पाचशे रुपयांच्या तेहतीस लाख सत्तर हजार रुपयांच्या आणि एक हजार रुपयांच्या एकतीस लाख तीस हजार रुपये मूल्याच्या नोटा हस्तगत केल्या आयकर विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे मुंबईतल्या शिनाबोरा हत्येप्रकरणी काल विशेष सीबीआय न्यायालयाने आरोप निश्चित केले मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचे माजी पती संजीव खन्ना यांच्यावर खून आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप ठेवले आहेत या प्रकरणी पुढची सुनावणी एक फेब्रुवारीला होणार आहे तिन्ही आरोपींविरोधात गुन्हेगारी कट अपहरण फसवणूक गुन्ह्याची माहिती लपवणं आणि पुरावे नष्ट करण्याच्या गुन्ह्यांविषयीची कलमं लावण्यात आली आहेत शिना बोराचा भाऊ मायकलच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणीही इंद्राणी आणि संजीव विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत चोवीस एप्रिल दोन हजार बारा साली शिना बोराची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला होता राज्य विधानपरिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता अनेक इच्छुक उमेदवारांनी काल आपले उमेदवारी अर्ज केले नाशिक आणि अमरावती पदवीधर तर नागपूर औरंगाबाद आणि कोकण शिक्षक मतदारसंघांसाठी येत्या तीन फेब्रुवारीला मतदान होणार आहे मुदत संपेपर्यंत नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी बावीस जणांनी अर्ज दाखल केले असून अमरावती मतदारसंघात एकूण बत्तीस इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत नागपूर शिक्षक मतदारसंघात एकोणीस जणांनी औरंगाबादसाठी चोवीस उमेदवार तर कोकण मतदारसंघात सोळा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत उमेदवारांना येत्या वीस जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत येत्या सहा फेब्रुवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या वतीने राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील काँग्रेसच्या वतीने प्रदेश काँग्रेस सचिव संजय खोडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या चारही पक्षांमध्ये युती आणि आघाडीच्या चर्चा सुरू आहेत एकीकडे सर्व पक्षांचे नेते युतीबाबत सकारात्मक भूमिका घेत असले तरी दुसरीकडे कार्यकर्ते मात्र स्वबळावर निवडणुका लढण्यास इच्छुक आहेत शिवसेना शिवसेना आणि भाजपची युती व्हावी अशी आमची इच्छा असल्याचं मत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं या संदर्भात चर्चा सुरू आहे तोडगा निघायला उशीर लागत असला तरी एकवीस तारखेच्या आत हा निर्णय होईल असं म्हणाले भाजपा आकड्यांचा करत नसून फक्त पारदर्शक व्यवहार याबद्दल आम्ही आग्रही असल्याचं त्यांनी सांगितलं दुसरीकडे शिवसेनेने मात्र भाजपच्या या भूमिकेवर टीका केली आहे युती झाली नाही तर भाजपा भुईसपाट होईल असा अहवाल आमच्याकडे असल्याचं मत अर्जुन खोतकर यांनी औरंगाबाद इथं झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केलं खासदार चंद्रकांत खैरे यांनीही भाजपच आपला खरा प्रतिस्पर्धी आहे असं सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन केलं ला। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अद्याप आघाडीचा निर्णय झालेला नाही मुंबई वगळता इतर ठिकाणी युती करण्यास अनुकूल असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे राष्ट्रवादीनेही आघाडीबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला आहा सन्मानपूर्वक आघाडी करण्यास काँग्रेसची तयारी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यासाठी अनुकूल आहे असं मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी व्यक्त ते काल पिंपरी चिंचवड इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते दोन्ही पक्ष आघाडीबाबत सकारात्मक असले तरी अद्याप फेऱ्या सुरू असून कार्यकर्ते निर्णयाच्या आहेत लहान वयात अतुलनीय शौर्य दाखवून धाडसाने दुसऱ्यांचे प्राण वाचवणाऱ्या पंचवीस मुलांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे यामध्ये तेरा मुलींचा समावेश आहे यात जळगावच्या निशा पाटील हिचाही समावेश आहे निशाने सहा महिन्यांच्या मुलीला आगीतून वाचवलं होतं दोन हजार सोळाच्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली स्वतःच्या जीवावर उदार होऊन दुसऱ्यांना मदत करताना प्राण गमवावे लागलेल्या चार शूर मुलांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार देण्यात येणार आहेत तेवीस जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शौर्य पुरस्कारांचं वितरण होणार आहे प्रतिष्ठित गीता चोप्रा पुरस्कार यावर्षी अठरा वर्षांची तेजस्विता प्रधान आणि सतरा वर्षांची शिवानी गोंड या दोघींना देण्यात येणार आहे तर संजय चोप्रा पुरस्कार उत्तराखंडमधल्या पंधरा वर्षांच्या सुमित मायगेनला देण्यात येणार आहे त्याने मोठ्या धाडसाने बिबट्याशी झुंज देऊन आपल्या चुलत भावाचे प्राण वाचवले होते। अंबा आंबा निर्यातीला चालना देण्यासाठी कोकणातल्या आंबा बागायतदार आणि निर्यातदारांसाठी कृषी कोकण विभागाने राज्यस्तरीय मँगोनेट कार्यशाळेचं आयोजन केलं आहे कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी काल ही माहिती दिली रत्नागिरी इथं स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात उद्या सकाळी दहा ते पाच या वेळेत ही कार्यशाळा होणार असून त्यासाठी विनामूल्य प्रवेश असेल या कार्यशाळेत अधिकाधिक आंबा उत्पादकांनी सहभागी व्हावं यासाठी रत्नागिरीचे जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे इच्छुकांनी संपर्क साधावा संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असा आहे नऊ चार दोन तीन चार सात शून्य तीन पाच आठ आणि शून्य दोन तीन पाच दोन 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 चार नऊ एक पर्यटनाला चालना देण्यासाठी येत्या एकोणतीस जानेवारीला कोयनानगर इथं आंतरराष्ट्रीय पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक स्वाती काळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली प्रेसिडेंसी ग्रुपच्या वतीने हा पतंगोत्सव होणार असून यात पन्नास शंभर फूट उंचीचे विविध आकारांचे पर्यावरणपूरक पतंग असतील असं ग्रुपचे धनंजय कश्यप यांनी सांगितलं गिरीज ग्रुप गिनीज गु, बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पतंग उडवण्याचा विक्रम नावावर असणारे मेहुल पाठक आणि त्यांच्या कन्या माही पाठक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील कोयनानगर हे नवीन महाबळेश्वर पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावं यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रयत्नशील असून या महोत्सवात महामंडळाने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं आहे या वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिसच्या पहिल्या फेरीत अग्रमानांकित खेळाडू सेरेना विल्यम्स राफेल नदाल मिलोस राओनिक आणि कॅरोलिना प्लिस्कोवा आपापल्या गटात विजय मिळवून दुसऱ्या फेरीत पोचले एकेरीत भारताचा कोणीही खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाला नाही मात्र दुहेरी स्पर्धांमधलिएंडर पेस रोहन बोपण्णा खेळणार आहेत सानिया मिर्झा देखील दुहेरीत खेळणार आहे पेस बोपण्णा मिर्झा आपल्या परदेशी साथीदारांबरोबर खेळणार आहेत दिविज शरण आणि पुरव राजा ही भारतीय जोडी दुहेरीत खेळणार आहे दुहेरी गटात अजून भारतीय खेळाडूंचे सामने झालेले नाहीत देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम असून अनेक भागात दाट धुक्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे सिमला मनाली लाहोरमध्ये हिमवृष्टी झाली आहे बर्फवृष्टी झाल्याने दिल्ली श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे अनेक ठिकाणी तापमान अजूनही शून्याच्या खाली आहे पुढील दोन दिवस जोरदार हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे थंडीमुळे उत्तर भारतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे हिमवृष्टी झाल्याने तीनशे किलोमीटर रस्त्यावर बर्फाचा सा थर साठला आहे दक्षिण काश्मीरमधील पहलगाम इथे रस्ते बर्फमय झाले आहेत गुलमर्ग लेह कुपवाडा या भागातील तापमान उणे दोन पेक्षाही कमी झालं आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथे अकरा अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे हवामान खात्याने असं कळवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांना संरक्षण देत असल्यामुळे पाकिस्तान जगात एकटा पडला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पष्टोक्ती उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष काँग्रेस करणार आघाडी गुलाम नबी आझाद यांनी दिली माहिती राज्यात भाजपा शिवसेना युती तसंच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी याबद्दल अजूनही चित्र अस्पष्ट मोहालीत काल एकशे साठ किलो सोनं जप्त तर मुंबईत पासष्ट लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त आणि देशाच्या उत्तरेकडील भागात अद्यापही बर्फवृष्टी सुरू अनेक ठिकाणी तापमान शून्याच्या खाली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार